आज सव्वीस अकरा आजच्या दिवशीच म्हणजे सव्वीस अकरा दोन हजार आठ रोजी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता आणि संपूर्ण मुंबईकर तसेच भारतवासीय हादरलेले होते आजच्या दिवसाची आठवण काढली तरी प्रत्येकाच्या अंगावर काटा उभा राहतो या दहशतवादी हल्ल्यामध्ये कित्येक जण आपले जवळचे नातेवाईक गमावलेले होते आजच्या दिवसाची आठवण निघाली तर प्रत्येक भारतीयांच्या डोळ्यात पाणी येते आजच्या या सव्वीस अकरा बद्दल आजच्या या भागामध्ये जाणून घ्यायचं आहे नमस्कार मी विनायक आपण पाहतात सव्वीस अकराचा दहशतवादी हल्ला केवळ मुंबईलाच नव्हे तर संपूर्ण जगाला हजरून टाकणारा होता पाकिस्तानी दहशतवादी आपल्या नापाक इरादाने मुंबईत घुसले होते आजच्या दिवसाची नोंद ही भारतीय इतिहासातील काळ्या दिवसात नोंदवली जाते मुठभर भाडोत्री दहशतवाद्यांनी देशाची आर्थिक राजधानी मुंबईला रक्ताच्या अश्रूंनी रडवली होती केवळ मुंबई आणि भारतच नाही तर जगातील कोणतीही व्यक्ती हा दिवस विसरू शकणार नाही सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठमध्ये पाकिस्तानमधून दहा दहशतवादी समुद्राच्या मार्गे मुंबईत घुसले होते लष्कर ए तोयबाच्या या दहशतवाद्यांनी मुंबईची शान म्हणून ओळख असलेल्या ताज हॉटेलसह सहा ठिकाणी हल्ला केला होता या हल्ल्यामध्ये एकशे साठपेक्षा अधिक निरपराधांचे प्राण गेले होते या हल्ल्यात भारतीयांसह अनेक प्रदेशी नागरिकांचा मृत्यू झाला होता पाकिस्तानात प्रशिक्षण घेऊन आलेल्या दहशतवाद्यांनी मुंबईला तब्बल तीन दिवस वेटीस धरले होते मुंबईतील रस्ते रेल्वे स्टेशन हॉटेल्स आणि कॅफेमध्ये लोकांवर केलेला अंदाधुंद गोळीबार आणि लोकांच्या खिंचाळ्यांनी देशच नाही संपूर्ण जग शून्य झालं होतं दहशतवाद्यांच्या अंदाधुंद गोळीबारात अठरा सुरक्षा जवानांसह सा एकशे सासष्ट जणांचा बळी गेला तर शेकडो नागरिक जखमी झाले होते काही मृतदेहांची अवस्था अशी होती की त्यांची अखेरपर्यंत ओळखही पटू शकली नव्हती दहशतवाद्यांनी मुंबईच्या काही भागांना टार्गेट केलं होतं त्यात छत्रपती शिवाजी टर्मिनस हॉटेल ताज ओबेरॉय ट्रायडंट हॉटेल लिओपोल्ड कॅफे कामा हॉस्पिटल आणि नरीमन हाऊसचा समावेश होता याशिवाय दहशतवाद्यांनी मुंबईच्या रस्त्यावरही रक्तरंजित होळी खेळली दहशतवाद्यांशी थेट दोन हात करताना मुंबई दहशतवाद विरोधी पथकाचे ए टी एसचे तत्कालीन प्रमुख हेमंत करकरे हे शहीद झाले होते मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक कामटे वरिष्ठ निरीक्षक विजय साळसकर आणि भारतीय लष्कराचे मेजर संदीप उनिकृष्णन त्याचसोबत तुकाराम उंबाळे यांच्यासारख्या हवालदार यांना वीरमरण आलं देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या या शूर जवानांना भारतीय कधीच विसरू शकणार नाहीत या ना हल्ल्यातून मुंबईची सुटका करण्यासाठी शूरवीरांनी अजमल अमीर कसाब नावाच्या पाकिस्तानी दहशतवादाला जिवंत पकडलेलं होतं इतर नऊ दहशतवाद्यांना कंठस्थान घालण्यात सुरक्षा यंत्रणेला यश आलं होतं अजमल कसाबच्या जबाबात पाकिस्तानाचा चेहरा समोर आला होता नंतर संपूर्ण कायदेशीर प्रक्रियेनंतर कोर्टानं अजमलला फाशीची शिक्षा सुनावली एकवीस नोव्हेंबर दोन हजार बारा रोजी त्याला फासावर लटकवण्यात आले कसाबला पुण्यातील एरोडा कारागृहात फासावर लटकवण्यात आले होते मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील